हेलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू सी टॉकिंग अबाउट थिंग्स पार्ट टू। आता बघा, या ठिकाणी म्हटलेलं आपल्याला रीड अलाउड, मोठ्याने वाचा। देअर इज अ माउस इन द हॅट, देअर इज द माउस इज इन द हॅट। दोन सेंटेन्स आहेत, त्याचा दोघांचा अर्थ एकच होतो। बघा, या ठिकाणी माउस आहे, उंदीर आहे, तो इन द हॅट म्हणजे या टोपीमध्ये आहे, है की नाही, हॅटमध्ये आहे। ओके, तर तो दोन सेंटेन्स आपण लिहायचे आहेत प्रत्येकासाठी। देअर इज अ माउस इन द हॅट, द माउस इज इन द हॅट। ओके, आता या ठिकाणी हा जो उंदीर आहे तो ऑन, ऑन म्हणजे च्या वरती, ऑन म्हणजे वरती, बरोबर। मग आपण हे सेंटेन्स कसं तयार करणार? देअर इज अ माउस ऑन द हॅट, बरोबर, अँड द माउस इज इन द हॅट। आता इथं इन द आहे, मग इथं आपण काय म्हणणार? ऑन द हॅट। आता इकडे बघा, अंडर आहे, देअर इज अ माउस अंडर द हॅट, द माउस इज अंडर द हॅट, असं तयार करणार। आता लिहायचं कसं ते आपण आता प्रत्येकाचं सेंटेन्स वेगवेगळं लिहूया। सोपं आहे मित्रांनो, बघा व्यवस्थित, फक्त समजून घ्या। हां, आता बघा, या ठिकाणी लिहूया आपण टॉकिंग अबाउट थिंग्स, टॉकिंग अबाउट थिंग्स पार्ट टू आहे की नाही। पहिल्यांदा आपण इन, इन म्हणजे च्या आत, इथं अर्थसुद्धा लिहून देतो तुम्हाला मी, इन च्या आत। ओके, आता मग हा माउस आहे तो कुठं आहे? आतमध्ये आहे। मग सेंटेन्स कसं तयार करायचं? पहिलं इनचं, देअर इज अ माउस इन द हॅट, देअर इज अ माउस इन द हॅट। ओके, आता पुढे दुसरे सेंटेन्स कसं तयार करणार? देअर इज अ माउस, आता देअर इज अ माउस नाही येणार, हे पहिलं सेंटेन्स झालं बघा। आता हे देअर इज अ माउस झालं, तर दुसरं सेंटेन्स कसं होणार? देअर इज अ माउस नाही होणार, द माउस इज इन द हॅट होणार। काय होणार? द माउस इज इन द हॅट, असं होणार। आता पुढचं बघा, आता पुढचं काय आहे बघा, ऑन, ऑन म्हणजे च्या वर, ऑन, ऑनचा अर्थ होतो च्या वरती किंवा च्या वर। मग आता आपण कसं लिहिणार याचं सेंटेन्स? पहिलं बघा, देअर इज अ माउस ऑन द हॅट, वरती आहे ना, वरती आहे, मग काय लिहिणार आपण? देअर इज अ माउस, देअर इज अ माउस ऑन द हॅट। अजून दुसरं काय करू शकतो आपण? द माउस इज ऑन द हॅट, असं लिहू शकतो। आता पुढे अंडर आहे, अंडर, अंडर म्हणजे च्या खाली, बघा उंदीर टोपी खाली गेलाय, है की नाही। मग या ठिकाणी अंडर म्हणूया, अंडर, अंडरचा अर्थ होतो च्या खाली। मग पहिलं सेंटेन्स कसं करणार? देअर इज वापरून करणार सुरुवातीला, देअर इज अ माउस अंडर द हॅट। ओके, अंडर म्हणजे खाली, उंदीर टोपी खाली आहे। दुसरं कसं करणार आपण? द माउस इज अंडर द हॅट। आता पुढे अंडर झालं, नियर, नियरचा अर्थ होतो च्या जवळ। देअर इज अ माउस नियर द हॅट, टोप, उंदीर टोपी जवळ आहे। आता या ठिकाणी नियर, नियरचा अर्थ होतो जवळ, नियर म्हणजे च्या जवळ। मग आपण कसं लिहिणार? देअर इज अ माउस नियर द हॅट, जवळ आहे ना त्याच्या, नियर द हॅट। पुढे कसं म्हणणार? द माउस इज नियर द हॅट, अशा पद्धतीने करणार आहे। आता नियर झालं, इन झालं, ऑन झालं, अंडर झालं, नियर झालं। आता पुढे बघा, इन फ्रंट ऑफ, इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर। बघा हा उंदीर कुठे आहे? टोपीच्या समोर,
मग इन फ्रंट ऑफ वापरून आपण सेंटेन्स तयार करूया. इन फ्रंट ऑफ च्या समोर, इन फ्रंट ऑफ च्या समोर मग आपण काय लिहिणार, देअर इज अ माउस इन फ्रंट ऑफ, इन फ्रंट ऑफ द हॅट, द माउस इज इन फ्रंट ऑफ द हॅट. ओके, अजून एक लिहायचंय, देअर इज अ माउस इन फ्रंट ऑफ द हॅट. आता काय लिहिणार आपण दुसरा सेंटेन्स, द माउस इज इन फ्रंट ऑफ द हॅट, द माउस इज इन फ्रंट ऑफ द हॅट. अशा पद्धतीने हे करायचे. आता इन फ्रंट ऑफ झालं, आता पुढचा अजून एक उरले बघा, बिहाइंड. बिहाइंड म्हणजे कुठे, आता उंदीर च्या मागे आहे, या टोपीच्या पाठीमागे आहे, हॅटच्या पाठीमागे आहे, मग या ठिकाणी बिहाइंड म्हणूया. बिहाइंडचा काय लिहिणार, च्या पाठीमागे. बिहाइंड म्हणजे काय, च्या पाठीमागे. ओके, मग आपण काय लिहिणार, देअर इज अ माउस बिहाइंड द हॅट. ओके, देअर इज अ माउस बिहाइंड द हॅट. आणि दुसरं काय लिहिणार आपण, द माउस इज बिहाइंड द हॅट. अशा पद्धतीने हे करायचं आहे प्रत्येक सेंटेन्सबद्दल. लक्षात घ्या, इन म्हणजे आत, ऑन म्हणजे वर, अंडर म्हणजे खाली, नियर म्हणजे जवळ, इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर, आणि बिहाइंड म्हणजे च्या पाठीमागे. ओके, तर आता हेच इन, ऑन, अंडर, बिहाइंड, इन फ्रंट ऑफ वापरून आपल्याला काय करायचं बघा, इथं ते पाहूया आपण. लुक ॲट द पिक्चर्स अँड फ्रेम ॲट लिस्ट 3 सेंटेन्सेस फॉर ईच ऑफ दीज वर्ड्स. आपल्याला काय करायचे आता, या ठिकाणचे चित्र पाहून आपल्याला काही सेंटेन्सेस तयार करायचे आहेत. किती सेंटेन्स तयार करायचे, प्रत्येक चित्राबद्दल 3 सेंटेन्स तयार करायचे आहेत. ओके, तर आता ती 3 सेंटेन्सेस, 3 वाक्य आपण आता तयार करूया. आता बघा, पहिलं चित्र तुम्हाला दिसतंय बरोबर, पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय, काय दिसतंय पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला, एक लेडीज दिसतीये बरोबर की नाही, आणि ती काय करते ती लेडीज, ती बाई काय करते, काय करते ती, त्या ठिकाणी तुम्हाला दिसते, या ठिकाणी ती काहीतरी विकायला बसली, या ठिकाणी मोठा पंपकिन आहे, भोपळा आहे. ओके, काय आहे त्या ठिकाणी, भोपळा आहे, है की नाही. आणि त्या ठिकाणी आतमध्ये त्या बास्केटमध्ये इथं काय दिसत आहेत, हे लाल लाल दिसत आहे तुम्हाला बरोबर की नाही, लाल रंगाची ते काय भाजी असेल, लाल रंगाची कोणती भाजी आहे, टोमॅटो आहे, है की नाही. म्हणजे आपण हे लाल रंगाचे टोमॅटो आहेत, हा पम्पकिन आहे, हो की नाही. आणि तर आपण आता लिहूया पहिल्या चित्राबद्दल. ओके, पिक्चर 1 म्हणूया, पिक्चर 1. आता त्याचे सेंटेन्सेस बघा काय काय होतील. पिक्चर 1, या ठिकाणी काय आहेत, हे टोमॅटोज आहेत, कुठं आहेत, बास्केटमध्ये आहेत बरोबर की नाही. बास्केटमध्ये म्हणजे काय वापरणार, इन वापरणार, ऑन वापरणार, अंडर वापरणार, नियर की इन फ्रंट ऑफ की बिहाइंड. बास्केटमध्ये म्हणजे इन द बास्केट. मग आपण सेंटेन्स कसं तयार करणार, देअर आर टोमॅटोज इन द बास्केट. काय वापरलं आपण इथं, इन द बास्केट, इन वापरला, इनचा वापर केला. ओके, आता अजून काय दिसतंय आपल्याला, काय आहे, हे ग्रीन ग्रॉसर आहे, भाजीवाली आहे, भाजीवालीला ग्रीन ग्रॉसर म्हणतात, है की नाही. ती कुठं आहे, छत्रीच्या खाली आहे, है की नाही. ग्रीन ग्रॉसर कुठं आहे, छत्रीच्या खाली आहे. खच्या खाली म्हणजे आपण काय वापरणार इथं, अंडर. मग लिहायचं द
ग्रीन ग्रॉसर इज अंडर द अम्ब्रेला, अंडर एन अम्ब्रेला येणार, अंडर एन अम्ब्रेला, कारण की अम्ब्रेलाचा पहिला जो आहे तो इथे यू आहे, म्हणल्यानंतर अंडर एन अम्ब्रेला, द ग्रीन ग्रॉसर इज अंडर एन अम्ब्रेला। दोन सेंटेन्स तर झाली, आता तिसरा सेंटेन्स बघा काय होईल, काय दिसते अजून, बास्केट कुठे आहे, बास्केट ह्या मॅटवर आहे, चटईवर आहे, मग काय वापरणार आपण, ऑन द बास्केट इज ऑन द मॅट, है की नाही, द बास्केट इज ऑन द मॅट। बास्केट इज ऑन अ मॅट, बास्केट कुठे आहे, मॅटवर आहे, म्हणजे इथं ऑन वापरला, अंडर वापरला, है की नाही। थ्री सेंटेन्स झाले पिक्चर वनचे, आता पिक्चर टू वरून थ्री सेंटेन्स तयार करूया। तर पिक्चर टू कोणतं बघा, हां पिक्चर टू बघा, हे एका हाऊस म्हणजे घराचं चित्र आहे, है की नाही, त्या घरासमोर कार आहे दिसते आपल्याला, है की नाही, मग आपण काय लिहिणार, काय लिहिणार, घरासमोर आपल्याला काय दिसते, द का देअर इज अ कार इन फ्रंट ऑफ द हाऊस, इन फ्रंट ऑफ, घरासमोर आहे ना, मग समोर म्हणजे इन फ्रंट ऑफ, मग लिहायचं आपण पहिलं सेंटेन्स, देअर इज अ कार इन फ्रंट ऑफ द हाऊस, इन फ्रंट ऑफ म्हणजे घरासमोर आहे, म्हणजे इन फ्रंट ऑफ। तर दुसरं सेंटेन्स बघा काय होईल, देअर इज अ कार झालं, ओके, आता बघा या घरामध्ये तुम्हाला अजून काय दिसते, हा इथं तुम्हाला काय दिसते, काऊ दिसते, है की नाही, काय दिसते, काऊ आहे, है की नाही, मग काय म्हणणार आपण इकडं, ती कुठं आहे काऊ, झाडाच्या खाली, खाली म्हणजे अंडर, द काऊ इज अंडर द ट्री, है की नाही, द काऊ इज अंडर द ट्री, गाय झाडाखाली आहे, मग या ठिकाणी म्हणणार द काऊ इज अंडर द ट्री। पुढे क्वेश्चन थर्ड सेंटेन्स अजून काय होईल बघा, हे घर कुठं आहे, या झाडाच्या जवळ आहे, है की नाही, म्हणून आपण काय म्हणू शकतो, द हाऊस इज नियर द ट्री। आता इथं सन आहे, तो कुठं आहे, डोंगराच्या मागे आहे, है की नाही, मग आपण काय म्हणणार, द सन इज बिहाइंड द हिल्स, टेकडीच्या मागे आहे सूर्य, कारण की च्या पाठीमागे म्हटल्यानंतर काय येतं, बिहाइंड, द सन इज बिहाइंड द हिल्स, असं पण म्हणू शकतो आपण, द सन इज बिहाइंड द हिल्स। तुम्ही अशी याच्यापेक्षा वेगळी सुद्धा सेंटेन्स बनवू शकता, बिहाइंड द हिल्स, बिहाइंड म्हणजे मागे, अंडर म्हणजे खाली, अशा पद्धतीने हे सेंटेन्सेस आपण करू शकतोय, ओके। आता पुढे पुढचं सेंटेन्स बघा, पुढचं पिक्चर बघा, आता पिक्चर थ्री, पिक्चर थ्री बघा, आता हे चित्र बघूया आपण पिक्चर थ्री म्हणून, मी इथं लिहितो पिक्चर थ्री, पिक्चर थ्री, आता बघा या ठिकाणी रुलर दिसते तुम्हाला, पट्टी दिसते, कुठे आहे ती, पुस्तकामध्ये आहे, मग आपण काय म्हणणार, द रुलर इज इन द बुक। अजून हा काय दिसतोय आपल्याला, स्पेक्टॅकल दिसतोय, चष्मा दिसतोय, मग आपण काय म्हणणार, द स्पेक्टॅकल इज ऑन द बुक, है की नाही, बरोबर की नाही। या ठिकाणी काय आहे, हा पेन्सिल बॉक्स आहे, ओके। आता नियर, ऑन, इन फ्रंट ऑफ, बिहाइंड, आपण असं लिहू शकतोय बघा। आता पहिला सेंटेन्स करूया आपण, द रुलर इज इन द बुक, पट्टी पुस्तकामध्ये आहे, द रुलर इज, द रुलर इज इन द बुक। पुढे बघा अजून काय म्हणू शकतो, हे जे क्लॉक आहे ते कुठं आहे, पुस्तकाच्या पाठीमागे आहे, मग आपण काय म्हणू शकतो, द क्लॉक इज बिहाइंड द बुक,
तुम्हाला आम्ही अर्थ सांगितले द क्लॉक इज बिहाइंड द बुक. अजून बघा हे पुस्तक कशा खाली आहे, स्पेक्टॅकलच्या खाली आहे. स्पेक्टॅकल्स म्हणजे काय? चष्मा. मग आपण काय लिहू शकतो? द बुक इज अंडर द स्पेक्टॅकल्स, है की नाही? द बुक इज अंडर द स्पेक्टॅकल्स च्या खाली आहे. तुम्ही परत व्यवस्थित बघा, पुस्तक चष्म्याच्या खाली आहे. द बुक इज अंडर द स्पेक्टॅकल्स, अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकताय. आता राहिले पिक्चर फोर. फिश टँक आहे या ठिकाणी, है की नाही? आणि फिश टँक मध्ये काय दिसतंय तुम्हाला? मासे दिसतायत, फिश दिसतायत, है की नाही? मग आपण असं लिहू शकतो या ठिकाणी, म्हणूया पिक्चर फोर. पिक्चर फोर काय म्हणू शकतो आपण या ठिकाणी? देर आर फिशेस इन द फिश टँक. देर आर फिशेस इन द फिश टँक, असं तुम्ही लिहू शकताय, फिश टँक. ओके, आता पुढे आतमध्ये आहेत म्हणून. आता बघा, डॉल आहे, डॉल ती कुठे आहे? फिश टँकच्या वरती आहे. मग आपण काय लिहिणार? द डॉल इज वरती आहे म्हटल्यानंतर ऑन द फिश टँक. द डॉल इज ऑन द फिश टँक. पुढे ऑन. अजून काय लिहू शकतो आपण? आता ही कॅट कुठे? फिश टँकच्या समोर आहे. समोर म्हटल्यानंतर आपण काय वापरतो? इन फ्रंट ऑफ. मग आपण लिहिणार, देर इज अ कॅट इन फ्रंट ऑफ द फिश टँक. कुठं आहे कॅट? फिश टँकच्या समोर आहे, ओन इन फ्रंट ऑफ. अशा पद्धतीने आपण हे लिहायचं आहे आणि हे सोडवायचं आहे. तर हे आता आपलं सगळं या थिंकिंग टॉकिंग अबाउट थिंग्स हे आपलं सगळं सोडवून झालेलं आहे. थँक्यू.